मातीचे कप आणले काल, पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते रात्रभरी. 150 रुपयाचे 6 दिले. आता पाण्यामधून काढून घेतले की केव्हाही वापरता येतात. आकर्ष खूप छान दिसत आहे. बिना याचे कानाचे पण भेटतात, पण हे छान आहे पकडायला. ते गरम असताना पकडायला थोडा कठीण जातात. याचा रंग वगैरे गेला नाही. इतर मातीचे भांडे जेव्हा भिजू घातले पाण्यामध्ये तेव्हा त्याचा रंग गेला. याचा काही गेला नाही, जशी शायनिंग आहे तशीच आहे. तर चहा पण झाला तयार. चहा टाकल्यानंतर पण छान दिसतात. तर तुम्ही पण या दिवसाची सुरुवात, व्हिडिओची सुरुवात चहापासून. दोन्ही पण छान दिसतात. उन्हाळी वाळवण केलं काही दिवस, त्याच्यामुळे घराकडे अजिबात लक्ष नव्हतं. कोणतंही का वाळवण असो किंवा एकदा थोडंसं झालं की पूर्ण दिवसच जातो, आणि त्याच्यामुळे धूळ तर घरामध्ये येतेच. 7-8 दिवस झाले हे काही केलेलं नव्हतं. 7-8 दिवसातून 5-7 दिवसातून चालूच असलं की थोडासा फरक पडतो घरामध्ये. एकदम दिवाळी किंवा दसऱ्याला जर साफसफाई काढायची म्हटलं तर शक्यच नाही. या पद्धतीचं प्रत्येक जण करतच, मीच नाही आहे तर बऱ्याच जणी याच पद्धतीच्या. 7-8 दिवस झाले की घराला थोडासा हात लावावाच लागतो, तेव्हाच घर स्वच्छ दिसतं. आणि हे तेलाची कॅन आहे इथे, आणि तेलाची कॅटलीसुद्धा असते, तर ती थोडेसे तेल वगैरे काढलं की खाली फरशीवर लागून जातं. लिक्विड साबण असलं तर चालतं, किंवा साधं जे भांड्याचं साबण असतं आपलं तेही वापरलं तरी चालतं. फक्त घासणी फरशीला लावताना वायरची लावायची, ताराच्या घासणीने थोडे चर पडतात, लगेच निघून जातं, त्याला काही वेळ नाही लागत. आणि या पद्धतीची साफसफाई जर केली नाही, ओट्याच्या खाली बऱ्याच वेळा किडेसुद्धा होतात. 7-8 दिवसातून ते सुद्धा जर स्वच्छ करत राहिलं पूर्ण, तसं रोज तर थोडंफार स्वच्छता होतेच, पण पूर्ण डीपमध्ये जी स्वच्छता असते ती 7-8 दिवसातून जर करत राहिली तर घर खराब नाही होत. तर किचन टिप्ससुद्धा म्हणू शकता तुम्ही याला. बऱ्याच कमेंट आहे की किचन टिप्स दाखवा, तर असं एकदम दाखवल्यापेक्षा थोडं थोडं जे आहे रोजच्या याच्यामध्ये तेच म्हटलं व्हिडिओमध्ये ॲड करत जाईल, म्हणजे लक्षात येऊन जातं की एकदम पूर्ण स्वच्छता न काढता 7-8 दिवसातून या पद्धतीचं जर केलं तर जास्त घर असं खराब नाही दिसत. इथेही पूर्ण स्वच्छता करू. स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आज काही वाळवण्याचा कोणताच पदार्थ नाही केला, कारण बऱ्याच कमेंट होत्या केक परत सुरू करा परत सुरू करा, पण प्रीमिक्स नव्हतं आणि लॉकडाऊन असल्यामुळे थोडंसं ज्यांच्याकडून मी आणलं होतं त्यांच्याकडे पण नव्हतं. आज हा केक केला, दिसतो की नाही काय माहिती. डॉल केक केला, दिसायला खूप सुंदर दिसून राहिला, असं वाटतं कटही करू नये. हा रेसिपी चॅनलवर टाकणार आहे मी, तर तिकडच्याच जणी हे सबस्क्रायबर तिकडे सुद्धा आहे, त्याच्यामुळे म्हटलं एकदा इकडे सुद्धा दाखवावं. थोडंसं खूप सुंदर दिसत आहे, आणि तो थोडासा फ्रीजमध्ये ठेवला कारण वातावरण थोडं उष्णता जास्त वाढली, तर ती क्रीम जी आहे ती थोडी अशी पघळायला सुरुवात झाली होती. आज उन्हाळी वाळवण्यामध्ये काही टाकलं नाही, तर याची जी पद्धत दाखवली ती एकच आहे. त्याच्यानंतर आणखी 3-4 वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्या पुढे दाखवीन, पण आतापर्यंत जे केलेलं आहे ते एकदा तळून दाखवते. आणि कशा खायच्या वगैरे, किंवा तिळाची कुरडई भाजायची कशी ते दाखवते, आणि परत पाहू काय काय होतं. तर केक कट करणार आहे श्रेया, दरवेळेस तीच कट करते, फक्त तिला समोर यायचं थोडंसं हे वाटतं, समोर नाही येत. आता अगोदर केक खातो आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाची तयारी. स्वयंपाकामध्ये काय होतं काय मी त्याच पाहू. आता काही होतं जर असलं काही नवीन तर ते दाखवीन, किंवा हे जे पदार्थ आहे हे तळून दाखवते. स्वयंपाकामध्ये ठरलेली आहे खिचडी. खिचडी तुमच्यासोबत बऱ्याच वेळा झालेली आहे आपल्या व्हिडिओमध्ये, फक्त जे साहित्य आहे तेच जे काय घेतलं
ते इथे दाखवत आहे. एक टमाटर, एक कांदा, एक बटाटा, पत्तागोबी आणि शेंगदाणे. जशी खिचडी करतो आपण त्याच पद्धतीची करायची. तर बटाटा सोलून घेतला, टमाटर चिरून घेतला. खिचडी काही दाखवली नाही, फक्त साहित्य दाखवलं. आणि जे आतापर्यंत वाळवण केलं ते सर्व इथे आता कशा पद्धतीने तळायचं किंवा भाजायचं ते दाखवत आहे. सांडाया किंवा आपण सुरुवातीच्या तेलामध्ये तळायच्या. आता इथे उपवासाच्या सांडाया तळणार आहे, तर सांडाया थोड्याशा लाल होण्याची शक्यता असते. सुरुवातीला जे पहिल्याच तेलामध्ये सांडाई तळायची कधी पण, ही एक टिप्स आहे. उपवासाची तळली, त्याच्यानंतर गॅस कमी करायचा, कारण सांडईला तेल थंड जर असेल तर ती कडक होऊन जाते, आणि तेल गरम जर असेल तर सांडई लवकर जळते आणि लाल पण होते. तर अगोदर गॅस सुरू केल्यानंतर फुल गॅस ठेवायचा, तेल तापवून घ्यायचं, त्याच्यानंतर गॅस कमी करायचा आणि नंतर सांडया तळायच्या. हे एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, कारण तेल गरम जर असलं तर खूप लाल रंग येतो त्याला आणि जळतात सुद्धा. कुरडयाचं पण तसंच आहे. मग ह्या उपवासाचे जे पापड केलेले होते साबुदाण्याचे, ते इथे चालू आहे तळणं. तेल थंड असल्यानंतर कशा पद्धतीने फुलते आणि तेल गरम झाल्यानंतर कशा पद्धतीने फुलते हे इथे दिसणार आहे. कारण बऱ्याच वेळा आपण म्हणतो की कढईमध्ये टाकली आणि फुललीच नाही माझी, तर त्याचं कारण तेच असतं. तेल थंड जर असेल तर कोणतीच कुरडई नाही फुलत, साबुदाण्याची नाही किंवा सांडई नाही की कुरडई नाही. आता तेल परफेक्ट झालेलं आहे, लगेच तेलामध्ये टाकली की वर आली की तेल पद्धतशीर तापलेलं आहे. गॅस आता पूर्ण कमी केला आणि सांडाया तळणार आहे. तर सांडई आता समजेनच की जळते की लाल होते, तर कारण तेलावर आहे. थोडीशी एका साईडनं जळलेली आहे ही, तर थोडंसं थांबून गॅस खूप कमी केला. त्याच्यानंतर परत आता दुसरी तळली. खूप चांगल्या फुलतात या पद्धतीने सांडाया केल्या की. दोन दोनच तळून दाखवते, कारण तशा खायला नाही आवडत आम्हाला. रस असला की या सांडाया तळत होते तेव्हाच चालू होतं घरामध्ये की आज काय रस आहे का, पण दाखवायचं होतं व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे तळून दाखवल्या. तर सांडाया या पद्धतीने फुलतात. आता कुरडया काढूया. तरी पण थोडंसं तेल तापलेलं होतं तर थोडा रंग त्याचा वेगळा दिसत असेल. कुरडई त्याच पद्धतीने, कुरडई पण खूप लवकर जळते. गॅस कमी व करूनच तळायची, पण तेल तापलेलं ठेवायचं. तेल थंड असले तर ती पण कडक होऊन जाते. त्यानंतर तिळाची कुरडई टाकायची आणि लगेच काढायची. तळलेले जर आवडत असेल तुम्हाला तर, तळण्यापेक्षा ही कच्ची पण खातात, भाजून पण खातात आणि तळून पण खातात. त्याच्यानंतर याचा जो चुरा असतो तो तव्यावर भाजून पण चांगला लागतो, थोडंसं तेल टाकून. आणि कुरडई जर असेल तर गॅसवर किंवा चुलीमध्ये भाजून पण चांगली लागते. तर ही तळल्यानंतर या पद्धतीने दिसते. फक्त पटकन काढायची, कारण तीळ लगेच जळून जातात. आता तिळाची कुरडई भाजून दाखवत आहे. इथे खूप लवकर भाजल्या जाते, तीळ लगेच जळायला सुरुवात होऊन जाते. तर कमी गॅस जरी असला किंवा फुल गॅस जरी असला तरी कुरडई जाळावर नाही घ्यायची, जाळाच्या वर ठेवायची. फुल जरी केला तरी वर घ्यायची, अगदी कमी होता तेव्हा बरीच वर होती आणि फुल केल्यानंतर आणखीन वर गेली. हे इथे दाखवलं. त्यानंतर खरोड्या आहे. खरोड्या कच्च्या पण चांगल्या लागतात, कांद्यासोबत खायच्या दुपारी छान लागतात खरोड्या आणि कांदा. आणि भाजून पण चांगल्या लागतात. भाजताना थोडंसं तव्यावर तेल टाकलं आणि एक कमेंट आलेली मला की खरोड्या तळून पण चांगल्या लागतात, पण तळून काही अजून पाहिले नाही मी. एखाद्या वेळेस तळूनसुद्धा पाहिन की कशा लागतात. तर थोडंसं तेल टाकून ह्या भाजायच्या. खरोड्या कांदा छान लागतो. तर जे काही केलेलं होतं ते सर्व दाखवलं. आणि तांदळाचे जे चकल्या केलेल्या होत्या त्या ज्या दिवशी व्हिडिओ केला त्याच दिवशी तळून दाखवल्या होत्या, त्याच्यामुळे त्या काही तळल्या नाही. जे आता या 7-8 दिवसामध्ये केलं तेच दाखवलं. आणि अजून बरेच पदार्थ आहेत करायचे. सांडयाचे मी 3-4 प्रकार करते, तर मला घेशीच्या जास्त आवडतात, पण तुमचे कमेंट भरपूर आहे तर थोड्या थोड्या त्यासुद्धा करून दाखवीन. तरी ते हे पूर्ण तयार झालं, तळलेलं भाजलेलं. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, त्याशेजारी बेल आयकन आहे ते सुद्धा प्रेस करा. धन्यवाद.